कोणतीही गोष्ट करण्याची जिद्द असेल तर वय कधीच आडवा येत नाही. जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर मग अशक्य ते शक्य नक्कीच साध्य होतं. असंच काहीसं म्हणावं लागेल पुण्यातल्या विश्वविक्रमी जलपरीच्या बाबतीत. नक्की कोण आहे ही जलपरी, पहा या रिपोर्टमधून. तिचं वय अवघं 13 वर्ष, पण तिच्या नावावर नोंद आहे ते म्हणजे 7 विक्रमांची. पोहणं तसंच स्कुबा डायव्हिंग मध्ये तिनं केलेल्या कामगिरीची जागतिक पातळीवर सुद्धा अनेक संस्थांनी नोंद घेतली आहे. अशी ही विश्वविक्रमी जलपरी आहे पुण्याची खुशी परमार. खुशीच्या शिरपेसात आणखीन एक मानाचा तुरा सुद्धा खोवला गेलाय. मोठ्या दिमाखात गळ्यात मेडल्स घालून बसलेली ही आहे पुण्याची खुशी परमार. अवघ्या 13 वर्षाच्या खुशीनं वयाच्या 5व्या वर्षापासून पोहण्याचा सराव करायला सुरुवात केली. खुशीच्या नावावर सलग 5 तासांपेक्षा जास्त पोहणं, स्कुबा डायव्हिंग या जलक्रीडा प्रकारात 2 तास डाईव्ह करण्याच्या विक्रमाची नोंद आहे. विशेष म्हणजे एवढ्या लहान वयात स्कुबा डायव्हिंगचं लायसन्स मिळवणं हा देखील एक विक्रमच म्हणावा लागेल. तब्बल 7 रेकॉर्ड करणाऱ्या खुशीच्या शिरपेचात आता आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलाय. वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीतर्फे खुशीला डॉक्टरेट देण्यात येणार आहे. सर्वात कमी वयात डॉक्टरेट मिळवणारी ती पुण्यातली पहिलीच मुलगी ठरली आहे. स्कुबा डायव्हिंग मध्ये अंडर वॉटर ऍक्टिव्हिटीज करते. अंडर वॉटर रग्बी, अंडर वॉटर हॉकी आणि अंडर वॉटर सायक्लिंग करते. गायडन्स कोण करते? गायडन्स पप्पा, मम्मी, पेरेंट्स आणि सर व्यंकट सर स्कुबा डायव्हिंगचे. ज्या वयात मुली खेळतात त्या वयात विविध रेकॉर्ड करण्याचा जणू काही खुशीनं विडाच उचललाय असंच म्हणावं लागेल. तिच्या या यशाला साथ मिळाली आहे ती तिच्या आई वडिलांची आणि प्रशिक्षकांची. खुशीच्या कामगिरीवर तिचे पालक खुश आहेत. मात्र आपल्या मुलीनं ऑलिम्पिक मध्ये देशाचं नाव करावं अशी त्यांची इच्छा आहे. रेकॉर्ड म्हणजे एक तर पहिला तिनं सुरुवात केली लॉंग डिस्टन्स स्विमिंग कोल्हापूरच्या कागल तलावात 5.5 नॉनस्टॉप. सेकंड तिनं जगातली पहिली मुलगी अशी आहे की तिनं 12व्या वर्षी स्कुबा डायव्हिंगचं पहिलं इंटरनॅशनल लायसन घेतलं. त्यानंतर तिनं मोटरसायकलवरती मुली निर्भय असतात दाखवायला छातीवरती 573 ट्यूबलाईट मोटरसायकलवरनं फोडल्या. त्यानंतर शाळेत जाऊन व्यायाम करा म्हणून सांगण्यासाठी ऍरोबिक्स करून सर्वांना नाचवून ऍरोबिक्सचे प्रकार दाखवून ऍरोबिक्स करा म्हणून पण केलं. खूप आनंद झालाय आणि पुढं ती ऑलिम्पिकसाठी हे तयार व्हायला लागली आहे. आणि तिचं रोजचं दिवसाचं रुटीन सकाळी 7 वाजता एक्सरसाइज करते, रनिंगला वगैरे जाते, मग येऊन 9:30 परत क्लासेस असतात. खुशी परमाच्या रेकॉर्डची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड तसंच इंडियन अचिव्हर्स यांनी घेतली आहे. खुशीला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जलतरण स्पर्धांमध्ये सुद्धा यश मिळवायचंय. तसंच 2020 ऑलिम्पिक मध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून द्यायचा निर्धारही तिनं केलाय. खुशीच्या विक्रमामुळे उद्योन्मुख खेळाडूंना मोठं प्रोत्साहन मिळेल या शंका नाहीये. सागर आव्हाड, TV9 मराठी, पुणे. वॉटर गर्ल, यंग अचिव्हर्स म्हणून पुण्याच्या खुशीची ख्याती आहे. मूर्ती लहान आहे पण कीर्ती अर्थातच महान आहे असंच खुशीच्या बाबतीत म्हणायला हवा. अशा या जलपरीनं केलेल्या विश्वविक्रमांचा हा घेतलेला आढावा. चक्क पोहताना पाणी वाचवा, झाडं वाचवा, लेख वाचवा असे संदेश पेपरवर लिहिणारी ही आहे खुशी परमार. पहा पुण्याची ही जलपरी किती मस्त पैकी स्कुबा डायव्हिंग करते. खोल खोल पाण्यात स्कुबा डायव्हिंग करताना तिला जराही भीती वाटत नाहीये. स्कुबा डायव्हिंग सोबतच खोल पाण्यात खुशी अगदी उत्तम प्रकारे फुटबॉल देखील खेळते. तब्बल 7 विश्वविक्रम खुशीच्या नावावर आहेत. खुशीचा दिवस अगदी भल्या पहाटे सुरू होतो. तिच्या दिनक्रमात सरावाला खूप महत्व आहे. अभी मैं सुबह उठ के एक्सरसाइज होती है, रनिंग होती है, फिर आके ट्यूशन होती है और फिर खाना और फिर वापस से ट्यूशन और वापस से स्विमिंग. 5 से लेके 10 बजे तक स्विमिंग होती है.
यंगेस्ट अचीवर्स वॉटर गर्ल या किताबानं खुशीचा गौरव करण्यात आलाय. खुशी परमार म्हटलं की सगळ्यांना आठवतो तो त्या मोटार बाईकवर ट्यूबलाईट तोडण्याचा खुशीचा विक्रम. बाईकवरून अवघ्या 3 सेकंदात तब्बल 573 ट्यूबलाईट फोडण्याचा खुशीनं विक्रम केलाय. पहा एवढ्या लहान वयात किती निर्भीडपणे खुशी बाईक चालवते. मुली मुलांप्रमाणेच सक्षम आहेत हे दाखवण्यासाठी खुशीनं ट्यूबलाईट फोडण्याचा स्टंट केला. लेख वाचवा, लेख शिकवा आणि मुली निर्भय असतात या उपक्रमांतर्गत 2 तास 1 मिनिट 48 सेकंद पाण्याखाली राहण्याचा आशियाई विक्रम खुशीनं नोंदवलाय. या उपक्रमाचा एक भाग म्हणून पुण्यातील 5 शाळांना खुशीनं व्यायामाचं महत्व पटवून दिलं. पहा खुशीच्या तालावर सगळे विद्यार्थी कसे व्यायाम करतायत. विश्वविक्रम करत असताना सामाजिक बांधिलकी खुशी विसरलेली नाही हेच यातून स्पष्ट होतं. खुशीच्या नावावर डझनहून अधिक राज्यस्तरीय विक्रम नोंदवले गेलेत. अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या वॉटर गर्लच्या कारकिर्दीला शुभेच्छा. सागर आव्हाड, TV9 मराठी. पत्रकार व्यंकटेश चपळगावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुण्यात पत्रकार राजदीप देसाई यांचं व्याख्यान पार पडलं. सोशल मीडिया मेनस्ट्रीम मीडियाचा अजेंडा ठरवतोय का या विषयावर व्याख्यान पार पडलं होतं.